हेलो एवरीवन, वेलकम टू ऑल। टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड फिफ्थ नौ दे असाइनमेंट 10.2। 10.2 मधील फर्स्ट क्वेश्चन, 725 इज अ राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट 100 एज। तर या ठिकाणी 725 या नंबरच्या 100 प्लेसमध्ये येणारा राउंडेड नंबर आहे ते फाइंड करायचा आहे। या ठिकाणी आपण 725 या नंबर रायटिंग करून घेणार आहे। तर या ठिकाणी युनिट, टेन्स आणि 100 याप्रमाणे आपण प्लेस रायटिंग केलेले आहे। या ठिकाणी आपल्याला 100 प्लेसनुसार आपल्याला राउंडेड नंबर विचारलेला आहे। तर या ठिकाणी आपण 100 बाजूने जो प्लेस आहे तो म्हणजे 10 प्लेस। त्या 10 प्लेसमध्ये येणारा नंबर पाहायचा आहे। तर 10 प्लेसमध्ये 2 हा नंबर आलेला आहे। 2 हा नंबर 0 to 5 या दरम्यान असल्यामुळे आपल्याला तो नंबर न रायटिंग करता बाजूचा नंबर जसा तसा रायटिंग करायचा असतो। इतर नंबरऐवजी आपल्याला 0 रायटिंग करायचा असतो, म्हणजे 7 हा नंबर जसा तसा आणि या नंबरच्या ऐवजी 0 0, म्हणजे 700 हा 100 नियरेस्ट राउंड ऑफ नंबर होणार आहे। म्हणून ऑप्शन ए 700 इज राईट आन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, 2.02 × 5.94 इज नियरेस्ट टू फर्स्ट राउंड ऑफ द नंबर टू द नियरेस्ट 10th। आता या ठिकाणी पण आपल्याला 2.02 मल्टिप्लाय बाय 5.94 केल्यावर त्यामधील नियरेस्ट नंबर आपल्याला सर्च करायचा आहे। तर त्या अगोदर तिथे ब्रॅकेटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे फर्स्ट राउंड ऑफ द नंबर टू द नियरेस्ट 10th। अगोदर म्हणते हे जे नंबर दिलेले आहे 2.02 आणि 5.94 याच्या म्हणते 10th प्लेसमधला नियरेस्ट नंबर कुठला आहे तो काढायचा आहे। त्यानंतर मल्टिप्लाय करून जो ॲन्सर आलेला आहे त्या नंबरचा नियरेस्ट नंबर कुठला तो नंतर काढायचा आहे। तर अगोदर आपण या दिलेल्या दोन नंबरच्या 10th प्लेसच्या नियरेस्ट नंबर काढणार आहे। म्हणजे इथे दिलं आहे 2.02 मल्टिप्लाइड बाय 5.94। आता या ठिकाणी 10th प्लेसचा नियरेस्ट नंबर विचारलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला पॉईंट दिलेला असेल तर पॉईंटला आपण युनिट प्लेस म्हणतो, त्यानंतर ह्या झिरोला आपण 10th प्लेस म्हणतो आणि या नंबरला म्हणतो आपण 100th प्लेस। या ठिकाणी पण तसं पॉईंटला आपण युनिट प्लेस म्हणतो, त्यानंतर पॉईंट नंतरच्या नंबरला आपण 10th प्लेस म्हणतो, त्यानंतर ज्याला 100th प्लेस। आता आपल्याला 10th प्लेसमधला विचारलेला आहे, 10th प्लेस म्हणजेच या नंबरचा। तर 10th प्लेसचा जर काढायचा असेल तर आपल्याला 100th प्लेस पाहावा लागेल। व 100th प्लेसमध्ये नंबर जर 0 to 5 दरम्यान येत असेल तर तो नंबर आपल्याला निघून जाऊन बाजूचा नंबर जसा तसा राहतो। म्हणजेच या ठिकाणी 0 to 5 दरम्यान हा नंबर आहे 2, म्हणून 2.0 हा नंबर जसा तसाच रायटिंग करावा लागेल 2.0। त्यानंतर मल्टिप्लाइड बाय, आता इथे 10th प्लेसचा काढायचा आहे, 10th प्लेसच्या काढण्याकरता बाजूचा नंबर बघावा लागेल 100 प्लेसमध्ये। 100 प्लेसमध्ये 4 हा नंबर आलेला आहे, त्यामुळे 4 हा नंबर निघून 5.9 हा जसा तसा रायटिंग करावा लागेल। आता हे जे नंबर काढलेले आहे आपण नियरेस्ट 10th प्लेसच्या जवळचे नंबर काढलेले आहे। आता या दोन नंबरचं मल्टिप्लाय करायचं आहे। आता 2.0 म्हणजे ओनली त्याची व्हॅल्यू 2 निघणार आहे आणि × 5.9 जसेच्या तसे, कारण की पॉईंट नंतरच्या 0 व्हॅल्यू राहत नाही। जर पॉईंट नंतर 0 आणि नंबर येत असेल तर ते पूर्ण नंबर आपण रायटिंग करतो। तर या ठिकाणी पॉईंट नंतर 0 असल्यामुळे ओनली आपल्याला 2 रायटिंग करायचे आहे। आता या दोन नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। इथे 2 × 5.9 आहे तर 5.9 अगोदर रायटिंग करायचे × 2। 2 × 9 = 18, 18 शी 8 कॅरीचा 1, 2 × 5 = 10, 10 × 1 = 11। आता इथे पॉईंट आहे, पॉईंट नंतर 9 हा 1 प्लेस आहे, त्यामुळे आपल्याला ॲन्सरमध्ये 1 प्लेस नंतर पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे 8 नंतर युनिट नंतर पॉईंट द्यायचा आहे। तर त्याचा ॲन्सर जे आलेला आहे 11.8 आलेला आहे। 11.8 आपल्याला त्यांनी विचारलेला आहे की मल्टिप्लाय केल्यावर त्याचा नियरेस्ट नंबर सर्च करायचा आहे। तर नियरेस्ट नंबर म्हणजेच आता 11.8 आलेला आहे, पॉईंट नंतर कोणा 8, म्हणजेच हा 6 to 9 या दरम्यान नंबर आहे। जर 6 to 9 या दरम्यान नंबर असेल तर आपल्याला बाजूच्या नंबरमध्ये 1 प्लस करायचा आहे, हा 8 नंबर निघून जातो। म्हणजेच इथे हा नंबर निघून जातो 11 आणि 1, इथे 12 राहतात आणि त्यामुळे याचा ॲन्सर काय आलेला आहे 12। म्हणून ऑप्शन सी 12 इज अ राईट ॲन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नियरेस्ट
6.97 × 0.093। तो या ठिकाणी पण मल्टीप्लाई केल्यावर आपल्याला याचा नियरेस्ट नंबर काढायचा आहे, पण फर्स्ट आपल्याला राउंड अप नंबर काढायचा आहे नियरेस्ट टेंथ, म्हणजे या नंबरच्या 6.97 आणि 0.093 या दोन्ही नंबरच्या राउंड अप नंबर टेंथ प्लेसमधील काढायचा आहे। तर यासाठी आपण नंबर रायटिंग करून घेणार आहे 6.97 × 0.093। आता पॉईंट नंतरच्या 9ला आपण टेंथ प्लेस म्हणतो आणि पॉईंटला युनिट म्हणत असतो। इथे पण याला टेंथ, त्यानंतर 100, त्यानंतर 1000 प्लेस, टेंथ आणि 100 प्लेस। तर या अगोदर आपल्याला दोन्ही नंबरच्या टेंथ प्लेसच्या निअरेस्ट नंबर काढायचा आहे, त्यानंतर आपल्याला मल्टीप्लाय करायचा आहे। तर टेंथ प्लेसमध्ये जर काढायचं असेल तर आपल्याला बाजूच्या प्लेस म्हणजेच 100 प्लेसमधील नंबर पाहावा लागेल। 100 प्लेसमध्ये नंबर जर 5च्या वरील नंबर म्हणजे 6, 7, 8, 9 हे जर नंबर आले तर बाजूच्या नंबरमध्ये 1 प्लस करायचा असतो, म्हणजेच आपल्याला तो 6.9 1 प्लस करायचा आहे। 6.9 जर आपण प्लस 1 केला तर 9 × 1 = 10, 10 = 0, 1 + 6 = 7, पॉईंट जसंच्या तसा, आणि हा 7 नंतर निघून जातो। त्यानंतर मल्टीप्लाइड बाय, इथे पण आपल्याला 10 प्लेसचा राउंड अप नंबर काढायचा आहे। जर 10 प्लेसचा नंबर काढायचा असेल तर आपल्याला 100 प्लेस बघावं लागेल। 100 प्लेसमध्ये नंबर जर 5च्या वरील म्हणजे 6, 7, 8, 9 हे जर नंबर येत असेल तर बाजूच्या नंबरमध्ये 1 प्लस करायचा आहे, म्हणजेच 0.0 आणि प्लस 1। तर 0 आणि 1, 1, पॉईंट जसा तसा, 0 जसाच्या तसा, आणि राहिलेले नंबर ते निघून जातात। तर याचा राउंड अप जो नंबर आलेला आहे तो आलेला आहे 7.0, म्हणजे ओनली 7च येणार आहे, कारण की पॉईंट नंतर जो ओनली 0 येत असेल तर तो नंबर आपण काउंट करत नाही। त्यानंतर इथे 0.1 ह्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आहे। पॉईंट जर आलेला असेल तर पॉईंटचा नंबर अगोदर रायटिंग करायचा आहे, त्याला आपल्याला व्हर्टिकली त्याची मांडणी करून मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 7 × 1 = 7, पॉईंट जसाच्या तसा, 7 × 0 = 0। तर इथे पॉईंट नंतर 1 नंबर आहे, इथे पण आपण ॲन्सरमध्ये 7 नंतर पॉईंट दिलेला आहे, म्हणजे 1 हाऊस नंतर पॉईंट दिलेला आहे, म्हणजे त्याचं ॲन्सर जे येणार आहे ते येणार आहे 0.7। म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए 0.7 इज द राईट ॲन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, द ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 3.07 × 4.56 इज। आता याची पण आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू काढायची आहे, पण त्यासाठी म्हणजे तो फर्स्ट राउंड ऑफ द नंबर टू द निअरेस्ट टेंथ, या ठिकाणी पण टेंथ प्लेसच्या जवळील नंबर काढायचा आहे। ते याप्रमाणे 3.07 × 4.56। आता इथे टेंथ प्लेसचा नंबर काढण्याकरता हा टेंथ प्लेस राहतो आणि ह्या 100 प्लेस, पॉईंटला आपण युनिट प्लेस म्हणतो, पॉईंटला युनिट आणि याला म्हणतो टेंथ, याला म्हणतो 100 प्लेस। टेंथ प्लेसचा काढायचा असेल तर आपल्याला 100 प्लेसमध्ये नंबर बघावा लागेल। तर 100 प्लेसमध्ये 6 to 9 या दरम्यान नंबर येत असेल तर बाजूच्या नंबरमध्ये 1 प्लस करायचा आहे, म्हणजेच 3.0 प्लस 1 करायचं आहे। तर याचा ॲन्सर येणार आहे 0 + 1 = 1, पॉईंट जसाच्या तसा, 3 जसेच्या तसे। या 3.07ची जर टेंथ प्लेसची व्हॅल्यू येणार आहे ते येणार आहे 3.1। त्यानंतर मल्टीप्लाइड बाय 4.56, टेंथ प्लेसची व्हॅल्यू काढायची आहे, बाजूचा प्लेस म्हणजे 100 प्लेसमध्ये आपल्याला बघावं लागेल की तो नंबर 0 to 5 दरम्यान आलेला आहे की 6 to 9 दरम्यान आलेला आहे। जर 6 to 9 दरम्यान असेल तर बाजूच्या नंबरमध्ये 1 प्लस करायचा असतो, तर हा 6 नंबर आलेला आहे म्हणून बाजूच्या नंबरमध्ये 1 प्लस करायचा आहे, म्हणजे 4.5 + 1, 5 आणि 1 = 6, पॉईंट जसा तसा 4। आता या दोन नंबरची मल्टीप्लाय करायचा आहे आणि जे राहिलेले नंबर राहतात ते निघून जातात। आता इथे 3.1 × 4.6 करायचं आहे, तर इथे 3.1 × 4.6। आता ज्याप्रमाणे आपण मल्टीप्लाय करतो त्याचप्रमाणे मल्टीप्लाय करायचे आहे, 6 × 1 = 6, 6 × 3 = 18। त्यानंतर इथे 0 द्यावा लागतो, त्यानंतर 4 × 1 = 4, 4 × 3 = 12, आणि ॲडिशन करायचे 6 + 0 = 6, 8 × 4 = 12, 12 × 2 = 7, 2 × 1 = 3, 3 × 1 = 4, 1 जसाचा तसा। पॉईंट नंतर किती हाऊस आहे, पॉईंट नंतर 1, इथे पण पॉईंट नंतर 1, तर इथे 2 हाऊस झालेले आहे, मग आलेल्या ॲन्सरमध्ये युनिट नंतर पॉईंट द्यायचा आहे 1, 2। त्याचं जे ॲन्सर आलेलं ते आलेलं आहे 14.26। आता हे 14.26 डेसिमलमध्ये नंबर आलेला आहे, आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू काढायची आहे। तर पॉईंट नंतर 2 हा नंबर आलेला आहे, त्याच्यामुळे
हे दोन्ही नंबर निघून जातात, त्याची जे ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू राहतात ते राहतात ओनली 14, कारण की 2 हा नंबर 0 to 5 दरम्यान आहे. जर 0 to 5 दरम्यान नंबर येत असेल तर ते नंबर निघून जातात, बाजूचा नंबर जसाच्या तसाच राहतो. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी 14 इज द राईट ॲन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, 7631 इज राउंडेड अप टू द नियरेस्ट 1000 एस. आता हा जो नंबर दिलेला आहे 7631, याचा आपल्याला 1000 प्लेसमध्ये राऊंड अप नंबर रायटिंग करायचा आहे. म्हणजे 7631 हा नंबर दिलेला आहे. प्लेस राहतात युनिट, टेन्स, हंड्रेड आणि 1000. 1000 प्लेसचा जर नंबर काढायचा असेल तर बाजूने येणारा नंबर पाहायचा असतो, म्हणजे 100 प्लेसमध्ये. 100 प्लेसमध्ये नंबर जर 6, 7, 8, 9 हे जर नंबर येत असेल तर बाजूच्या नंबरमध्ये म्हणजेच 1000 प्लेसमध्ये 1 प्लस करायचा असतो. म्हणजे 7 आणि 1 इथे राहतात 8 आणि बाकी नंबरच्या ऐवजी आपल्याला 0 रायटिंग करायचे आहे. म्हणजे 1000 प्लेसनुसार त्याची जी व्हॅल्यू येणार आहे ते येणार आहे 8000. म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए 8000 इज द राईट ॲन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, राऊंड ऑफ इच नंबर टू द नियरेस्ट 100 अँड देन सिम्प्लिफ्लाय. आता या ठिकाणी पण आपल्याला राऊंड ऑफ नंबर काढायचा आहे, तर कुठला नियरेस्ट 100 प्लेसमधला. आता एक 100 प्लेस वेगळा असतो आणि 100th प्लेस हा पॉईंट नंतरचा असतो, म्हणजेच पॉईंटला म्हणतो आपण युनिट, पॉईंट नंतरच्या नंबरला म्हणतो आपण 10th आणि त्याच्यानंतरच्या प्लेसला म्हणतो आपण 100th. TS लागलेला असतो. म्हणून अगोदर आपल्याला प्रत्येक नंबरची 100 प्लेसच्या नियरेस्ट नंबर काढायचा आहे, त्यानंतर त्याची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची आहे. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल रायटिंग केलेलं आहे. अगोदर याची आपल्याला 100 प्लेसनुसार नियरेस्ट नंबर काढायचा आहे, त्यानंतर त्याची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची आहे. तर आपल्याला 100 प्लेस म्हणजे माहीत पाहिजे पॉईंट नंतर आपण युनिट म्हणतो, त्यानंतर याला म्हणतो 10th आणि याला म्हणतो 100. या ठिकाणी इथं 10th म्हणतो याला, पॉईंटला युनिट म्हणायचं, इथे 100 युनिट, 10th आणि 100. हा झाला युनिट, हा झाला 10th आणि हा झाला 100. बाजू याला म्हणतो आपण 1000 प्लेस. बाजू ज्याला 1000 प्लेस म्हणायचं. आपल्याला 100 प्लेसचा नियरेस्ट नंबर काढायचा आहे, तर 100 प्लेस जर काढायचा असेल तर आपल्याला बाजूचा प्लेस म्हणजे 1000 प्लेस बघावा लागेल. 1000 प्लेसमध्ये 0 to 5 दरम्यान नंबर आलेला आहे, त्यामुळे तो नंबर निघून हा नंबर जसा तसा रायटिंग करायचा असतो. म्हणजे 20.65 हा नंबर जसा तसा रायटिंग करायचा आहे. त्यानंतर प्लस आपल्याला 100 प्लेसचा काढायचा आहे, तर बाजूने येणारा नंबर पाहायचा आहे. हा नंबर 0 to 5 दरम्यान आहे, त्यामुळे तो नंबर निघून जातो. जर 5च्या वरील नंबर आले 6 to 9 तर बाजूच्या नंबरमध्ये 1 प्लस करत असतो. म्हणून हा नंबर निघून जाऊन 8.63 हा नंबर आपल्याला जसाचा तसा रायटिंग करायचा आहे. त्यानंतर प्लस इथे पण आपल्याला 100 प्लेसचा काढायचा आहे, तर 100 प्लेसचा काढायचा असेल तर आपल्याला बाजूचा प्लेस म्हणजे 1000 प्लेस बघावा लागेल. 1000 प्लेसमध्ये 5च्या वरील नंबर आलेला आहे, म्हणून बाजूच्या नंबरमध्ये 1 प्लस करायचा आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू जी येणार आहे 10.07+1 तर 8 येणार आहे, 10.08, कारण की त्यामध्ये आपण 1 प्लस केलेला आहे. त्यानंतर मायनस, इथे पण आपल्याला 100 प्लेसची काढायची आहे, तर 100 प्लेसची व्हॅल्यू काढायची असेल तर 1000 प्लेस बघावं लागेल. 1000 प्लेसमध्ये 6 to 9 हा नंबर आलेला आहे, त्यामुळे बाजूच्या नंबरमध्ये 1 प्लस करायचा आहे. म्हणजे 0 मध्ये 1 प्लस करायचा आहे. 0 आणि 1 1 येतात, म्हणून त्याची व्हॅल्यू जी आलेली आहे 30.01. आता हे आपण 100 प्लेसनुसार त्याची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपल्याला बॉटमस या फॉर्म्युलानुसार अगोदर ॲडिशन त्यानंतर सबट्रॅक्शन करायचे आहे. म्हणजे ह्या तिन्ही नंबरची काय करायची, आपल्याला ॲडिशन करायची आहे, त्यानंतर 35.01 हा आपल्याला त्यामधून सबट्रॅक्ट करायचा आहे. जर पॉईंट नंबर आलेला असेल, पॉईंट या नंबरची जर आपल्याला ॲडिशन करायची असेल तर पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे. म्हणजेच रफमध्ये याप्रमाणे करणार आपण, 20.65 प्लस 8.63 आहे, तर पॉईंटच्या खाली पॉईंट रायटिंग करून घ्यायचं आहे. आणि पॉईंटच्या अगोदर 8 आहे, म्हणून पॉईंटच्या अगोदर 8 हा 7च्या खाली रायटिंग करायचा आहे आणि 63 हे पॉईंट नंतरच रायटिंग करायचे आहे. त्यानंतर पुन्हा प्लस 10.08 आहे, पॉईंटच्या खाली पॉईंट रायटिंग करून घ्यायचं आहे, पॉईंट नंतर 08 याप्रमाणे रायटिंग करायचे आहे आणि 1010 याप्रमाणे या तिन्ही नंबरची अगोदर ॲडिशन करायची आहे. 5 आणि 3 8, 8 आणि 8 16,
सिक्सटीन से सिक्स कैरी चा वन, सिक्स आ सिक्स ट्वेल्व, ट्वेल्व आ वन थर्टीन, थर्टीन से थ्री पॉइंट जसा तसा। त्यानंतर सेवन आ वन एट, एट आ एट सिक्सटीन, सिक्सटीन से सिक्स कैरी चा वन, वन टू थ्री। तो हे तीन नंबर की जी ऐडिशन आई है ती आ थर्टी सिक्स पॉइंट थर्टी सिक्स। अपन हे तीन नंबर की ऐडिशन राइटिंग करूँ घेना है थर्टी सिक्स पॉइंट थर्टी सिक्स। त्यानंतर माइनस कराए थर्टी फाइव पॉइंट जीरो वन, माइनस थर्टी फाइव पॉइंट जीरो वन। याप्रमाणे जो नंबर दिले असेल तो जे पॉजिटिव नंबर राहतात त्याची ॲडिशन अगोदर करून घ्यायची आहे। हा पण पॉजिटिव नंबर आहे, पॉजिटिव नंबर कसा ओळखायचा आहे, त्या नंबरसमोर एक तर सिम्बॉल राहत नाही किंवा त्या नंबरसमोर सिम्बॉल राहते, त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह नंबर। हे तिन्ही नंबर पॉझिटिव्ह नंबर आहे आणि ह्यासमोर थर्टी फाईव्ह पॉईंट झिरो वन समोर मायनस सिम्बॉल आहे, त्याच्यामुळे तो झाला एक निगेटिव्ह नंबर। त्याबद्दल थर्टी सिक्स पॉईंट थर्टी सिक्समधून थर्टी फाईव्ह पॉईंट झिरो वन मायनस करायचे आहे, तर ते व्हर्टिकली करायचे आहे थर्टी सिक्स पॉईंट थर्टी सिक्स मायनस थर्टी फाईव्ह पॉईंट झिरो वन। सिक्स मायनस वन फाईव्ह, थ्री मायनस झिरो थ्री, पॉईंट जसच्या तसा सिक्स मायनस फाईव्ह वन, थ्री मायनस थ्री झिरो। दोन नंबरची सबट्रॅक्शन केल्यावर वन पॉईंट थर्टी फाईव्ह त्याचं ॲन्सर आलेलं आहे। म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए वन पॉईंट थर्टी फाईव्ह इज अ राईट ॲन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन, द ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ टू हंड्रेड सेवन्टी फाईव्ह पॉईंट झिरो 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 थ्री इन टू थ्री पॉईंट झिरो झिरो फाईव्ह इज। आता या नंबरची आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू करण्याकरता आपण प्रत्येक नंबरची आपण ॲप्रॉक्सिमेटली अगोदर व्हॅल्यू काढून घेणार आहे, त्यानंतर त्या दोन नंबरचा मल्टिप्लाय करायचा आहे। आता इथे पॉईंटनंतर कुठला नंबर आलेला आहे, झिरो आलेला आहे, त्यामुळे झिरो हा नंबर कट होऊन आपल्याला टू हंड्रेड सेवन्टी फाईव्ह जसेच्या तसे रायटिंग करायचे आहे। त्यानंतर मल्टिप्लाय दिलेला आहे, मल्टिप्लाय दिलेला आहे थ्री पॉईंट झिरो, तर थ्री पॉईंट झिरो हा नंबर आलेला आहे। झिरो टू फाईव्ह दरम्यान कुठलाही नंबर येत असेल तर ते नंबर पूर्ण निघून जाऊन बाजूचा नंबर आपल्याला जसा तसा रायटिंग करायचा असतो, म्हणजे टू हंड्रेड सेवन्टी फाईव्ह इंटू थ्री करायचं। तर या दोन नंबरचं मल्टिप्लाय थ्री फाईव्हचा फिफ्टीन, फिफ्टीनशी फाईव्ह कॅरीचा वन, थ्री सेवनचा ट्वेंटी वन, ट्वेंटी वन आणि वन ट्वेंटी टू, ट्वेंटी टूशी टू कॅरीचा टू, त्याचा सिक्स, सिक्स आणि टू सेवन एट। तर त्याचा जे ॲन्सर आलेला आहे एट हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह, ऑप्शन डी इज अ राईट ॲन्सर। ओके, याप्रमाणे आपण असाइनमेंट टेन पॉईंट टू बघितलेला आहे। व्हिडिओ आवडला चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल। ओके, थँक्यू।